नमस्कार, मी शेतकरी मित्र निलेश दिलीप जगताप जेजुरी। आज आभाळ फाटलाय, अतिवृष्टीमुळे शेती आणि माझ्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावून घेतलाय। हजारो लाखो रुपये खर्च करून काया मातीत घाम घालून स्वतःच्या लेकरावानी आम्ही पिकं उभी केली। आज तीच पिकं डोळ्या देखत पाण्यात गेलीत। मी आज निशब्द आहे, पण तरी आज मला माझ्या शेतकरी बांधवांशी बोलायचंय। प्रत्येक वेळी माझा शेतकरी संकटात कसा पडतो? पाऊस कमी पडला, शेतकरी अडचणीत। अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत। एखादं चक्रीवादळ आलं, शेतकरी अडचणीत। पिकाला हमी भाव नाही, शेतकरी अडचणीत। बाजारपेठ नाही, शेतकरी अडचणीत। का? ज्याच्या संकटांना अंत नाही आणि तरी ज्याच्या कष्टाला सीमा नाही, तो माझा शेतकरी। जिथं जीव गहाण ठेवून जो उद्योग केला जातो ना, ती म्हणजे शेती। या देशात ठराविक वर्गाला महागाई वाटू नये म्हणून शेती कायम तोट्यात ठेवली गेली, जातीय आणि तशीच ठेवली जाणार आहे। सरकार कोणत्याही पक्षात असो, शेतकऱ्याची अवस्था मात्र जैसे थे तशीच आहे। शेती करणारा मातीत मरतोय आणि शेतकऱ्यांवरती भाषण देणारा साला मात्र या देशात पुढारी होतोय। महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्याच्या तमाम पोरांना माझं सांगणं आहे, शेतकऱ्यांच्या पोरांनो, आता फक्त अवतावरच नाही तर इथल्या व्यवस्थेच्या छातडावरती सुद्धा पाय आपल्याला ठेवावा लागणार आहे। पाऊस समाधानकारक पडत होता, सुगी जोरात आली होती। या वर्षीची दिवाळी धूमधडाक्यात साजरी करायची, शेतकऱ्यांनी अशी कित्येक स्वप्न रंगवली होती, ती या परतीच्या पावसानं होत्याची नव्हती केली। दिवाळी नाही, पण दिवाळी अगोदर आमचं दिवाळी मात्र नक्की निघालं। सगळ्या पक्षाच्या नेत्यांनो, तुम्ही सगळे तुमचं राजकारण आता तरी खड्ड्यात घाला। सरकार आणि विरोधी पक्ष तुम्ही सगळे मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। सरसकाट सगळ्या महाराष्ट्रातील पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करा। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा। निसर्गाने शेतकऱ्यांचा कायमच गेम केलाय। कधी दोन दोन वर्ष दुष्काळ, प्यायला पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याची पंचाईत, तर कधी पीक ऐन जोमात असताना येणारी गारपीट, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, यामुळे शेती आणि शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त होतोय। शेतीत गुंतवलेला पैसा वाया जातो, काही नाही सगळं सहन होत नाही, ते जीव देतात तर काही मनावरती दगड ठेवून नवीन आशा निर्माण करून तग धरून राहतात। माझ्या शेतकऱ्यांना कळकळीचं आव्हान आहे, कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी शेतीवर अवलंबून राहू नका। ज्या शेतकऱ्यांना दोन मुलं असतील, त्यांना मजूर मिळत नाही म्हणून दोन्ही मुलांना शेतीत ठेवून दोन्ही मुलांच्या भविष्याची वाट लावू नका। तो शिकण्यासारखा आहे, त्याला शिकवा। केवळ शाळेत शिकला पाहिजे असं नाही, त्याला पोट भरून दोन पैसे गाठी ठेवता येईल ना अशी एखादी कला शिकवा। त्याला फिटर काम शिकवा, त्याला टेलर काम शिकवा, त्याला गवंडी काम शिकवा। जगात जिथून जिथून आपल्याला पैसा मिळवता येईल ना असं कोणतंही चांगलं काम शिकवा। आणि ते जर नाही जमलं ना, तर कुणाच्या तरी दुकानावरती कामाला ठेवा, पण दोन्ही पोरं शेतात ठेवू नका, अजिबात ठेवू नका। जो एक मुलगा शेतीत ठेवणार आहे, त्याला शेतीत होणारे नवीन बारीक सारीक बदल व्यवस्थित समजावून सांगा। शेतीत येणारं नवीन मायक्रो तंत्रज्ञान त्याला माहिती करून द्या। कमी कालावधीत येणारं कोणतं पीक येतं त्याची माहिती कुठं मिळेल, त्याचं प्रशिक्षण कुठं मिळेल याची माहिती घ्यायला तुमच्या पोराला शिकवा। ते बदल हवा हो तुमच्या घरच्या शेतीत करायला लावा। काहीतरी करून थोडं का होईना, पण शाश्वत उत्पन्न आपल्याला या शेतीतून कसं मिळवता येईल हे बघा, तरच ही शेती टिकू शकणार आहे। नैसर्गिक आपत्ती कायमच येणार आहे, याच्या मागे येत होती, आताही येते आणि याच्या नंतरही येणार आहे, पण आपण यातून कसे पुढे जातो हे आमच्या पोरांना शिकवा। आपलं दुःख जगाला सांगून आपल्याला केवळ सहानुभूती मिळू शकते, पण माझ्या शेतकरी बांधवांनो, आपल्याला पैसा नाही मिळणार आणि जगायला पैसा लागतो। कितीही सरकार बदललं तरी शेती संबंधीची नीती कोणतंही सरकार बदलणार नाही। त्यासाठी आवाज जरूर उठवा, पण त्यासोबत आपल्या शेतीकडे दुर्लक्ष करू नका। पैशाचा आवाज मोठा असतो, त्यासाठी पैसा शेतीतून किंवा शेतीबाह्य गोष्टीतून मिळवलाच पाहिजे। त्यामुळे केवळ स्वतःला शेतकरी म्हणून, बळीराजा म्हणून, अन्नदाता म्हणून आता चालणार नाही। शेवट एवढंच सांगेन, ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याच्या उभ्या पिकाचं नुकसान झालंय त्याचं दुःख त्याला समजू शकतं, पण तरी सांगेन, कृपा करून महाराष्ट्रात आज एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या करायची नाही। आत्महत्या हा कधीच पर्याय नाहीये। नेहमी पुणे मुंबईकरांचं स्पिरिट पाहत आलोय, आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं स्पिरिट सुद्धा दाखवूयात, पुन्हा एकदा लढूयात, पुन्हा एकदा उभे राहूयात। धन्यवाद। जय किसान।